बघा एक जबरदस्त गोष्ट सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या, 2 मिनिटं लक्षात घ्या. बघा भरपूर जण हरलेले आहेत, भरपूर जण हे करतात, हे असं बोलला, तो तसा बोलला, हे असं बोलला, ताण घेऊ नका. बरोबर आहे, एक आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी देतो तुम्हाला, लक्षात घ्या. बघा एक गाव असतो गाव, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या, एक गाव असतो गाव, त्या गावामध्ये एका माणसाकडे एक घोडा असतो. काय असतो? घोडा असतो. बरोबर आहे, आणि त्या गावामध्ये एक वीर असते, वीर खोल दरी सारखी वीर असते, ती वीर पूर्ण आटलेली असते. बरोबर आहे, तो घोडा असतो ना, त्या माणसाकडे असणारा घोडा, तो थोडा वयस्कर झालेला असतो, म्हातारा झालेला असतो, खूप दिवसापासून त्या शेतकरी शेतकरी म्हणलं तरी चालेल, त्याकडे एक घोडा असतो. रात्रीची वेळ असते, तो घोडा एक दिवशी प्रवासाला निघतो आणि त्या विहिरीमध्ये पडतो. काय करतो? विहिरीमध्ये पडतो. सकाळ होते, तो व्यक्ती उठतो, माझा घोडा गेला कुठं म्हणून तो बघायला जातो, तर बघतो तर काय, त्या पाणी नसलेल्या विहिरीमध्ये तो घोडा पडलेला आहे. वीर खूप जास्त खोल असते, याच्या मनामध्ये विचार येतो, आता ह्या माझ्या घोड्याला मी काढू कसं. थोडा वेळ विचार करतो, थोडा वेळ विचार केल्यानंतर काय करतो, ते घोडा असतो तो विचार करतो की हा घोडा आधीच म्हातारा झालेला आहे. बरोबर आहे, वरून हा एवढ्या मोठ्या दरीत पडलेला आहे, काहीतरी पायपी तुटला असेल, उभं माझ्या डोक्याला ताप होईल, त्यापेक्षा याला आपण काढायचंच नाही, उद्या अजून कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण गावातील सर्व लोकांना बोलू आणि या दरी या विहिरीमध्ये काय करू, माती टाकू आणि ही विहीर बुजून टाकूया. बघा आत्ताचा जो पुढचा वाक्य सांगतो, आयुष्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यासाठी ही आयुष्यभराची शिदोरी राहणार आहे. मग तो गावातील सर्व लोकांना बोलवतो आणि माती घेतो आणि त्या विहिरीमध्ये टाकायला सुरुवात करतो. तो घोडा काय करतो, त्याच्या अंगावर जशी माती पडते तो माती झटकतो आणि त्या मातीवर उभा राहतो. लोक माती टाकतात, तो अंगावरची माती सटकतो आणि मातीवर उभा राहतो. लोक माती टाकतात, तो अंगावरची माती सटक झटकतो आणि मातीवर उभा राहतो. असा करता करता माती खाली जाते आणि तो घोडा वरती वरती येतो आणि त्या विहिरीची वीर बुंदली जाते आणि घोडा वरती आला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या आयुष्यात येणारी लोक आणि आपल्या आयुष्यात बोलणारे हे दगड गोटे, हे माती फेकणारे खूप जण असतात. मग ती आपल्या अंगावर घ्यायची का ती झटकून आपण पुढे निघून जायचं, हा आपला असतो. जो झटकून पुढे जातो तो आपल्या ध्येयापर्यंत जातो आणि जो अंगावर घेतो तो तिथंच राहतो. म्हणून मित्रांनो, ही तुमच्या आयुष्यासाठी शिदोरी आहे. म्हणून मी लोक काहीही म्हणतील, कोणी काहीही बोलेल, तुम्हाला काहीही म्हणेल, त्या गोष्टी झटकून द्या, शांतता राहा, संयम ठेवा आणि मेहनत करा, नक्की यशस्वी तुम्ही होणार, एवढं मात्र नक्की. मला जे सांगायचं आहे कदाचित तुम्हाला समजलं असेल, तो लाईक तो बनत आहे. पुढचं